10 लाखांच्या खंडणीसाठी दोघांचे अपहरण, चौगमवर गुन्हा दाखल। कोपरगाव शहरातील कापड दुकानदार आणि त्यांचा कामगार अशा दोघांना दिनांक 17 जुलै रोजी अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची बाब दिनांक 18 जुलैच्या रात्री उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक 19 जुलैच्या सकाळी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात बालगणेश किड्स वेअरचे मालक श्रीकृष्ण बबनराव पवार राहणार समतानगर आणि कामगार अक्रम शफीउद्दीन शेख राहणार दत्तनगर या दोघांच्या 17 जुलै रोजी स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आले आणि शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले। त्यानंतर आरोपींनी पवार यांच्या भावाला फोन करून 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली। दरम्यान पवार कुटुंबियांनी पोलिसांना खबर दिल्याने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आरोपींचा शोध घेऊन मध्यरात्री अटक केली। याबाबत बबनराव बालाजी पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन राजेंद्र कुसुंदल, सचिन संजय साळवे, आकाश विजय डाके आणि शुभम केशव राख पसारे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 265/20 भारतीय दंडविधान कलम 364 अ 387 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करीत आहे। पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 19/7/2020 रोजी कोपरगाव शहरातील फिर्यादी बबनराव बालाजी पवार राहणार कोपरगाव यांनी फिर्याद दिली। सदर फिर्यादीवरून आरोपी सचिन कुसुंदर, सचिन साळवे, शुभम राग पसारे आणि आकाश डाके या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्ह्याची फिर्याद अशी आहे की यातील आरोपितांनी संगनमत करून स्विफ्ट डिझायर कारमध्ये फिर्यादीचा मुलगा श्रीकृष्ण व त्याच्या दुकानात काम करणारा कामगार अक्रम शेख अशांना 10 लाख रुपयांकरिता पळवून नेऊन त्यांची मोबाईल, स्कूटर, मोटरसायकल आपल्या ताब्यात ठेवली आणि शिर्डी येथे एका हॉटेलवर व कारमध्ये त्यांना दांबून ठेवलं, त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचा मुलगा श्रीकृष्ण याचा मुलगा अनिल पवार याचे मोबाईलवर फोन करून अर्जन सचिन सावजी याचे घरी 10 लाख रुपये पोच कर, तू जर पैसे दिले नाही तर सचिन आत्महत्या करीन असे त्याला बोलण्यास भाग पाडले आणि पैशाची मागणी केली म्हणून खंडणीचा आणि दांबून ठेवण्याचा अंतर्गत गुन्ह्याचा प्रकार दिसून आल्याने भादवी कलम 364 अ आणि 387 प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे। आरोपी सध्या आजपासून न्यायालयीन कस्टडी रिमांडमध्ये आहेत, 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला होता।